छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली आदी ठिकाणच्या परीक्षा गैरव्यवहार करणाऱ्या आरोपींनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एकोणीसच्या शिपाई भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक साधनांचा वापर केल्याने उघड झाले आहे मात्र पोलिसांनी संबंधित गैरव्यवहार होण्यापूर्वीच या प्रकारातील आरोपींचा छडा लावून त्यांच्या मुसक्या वळल्या आहेत या प्रकरणात पुणे मुंबईतील परीक्षा गैरव्यवहारात समाविष्ट असलेल्या दहा जणांना देखील अटक करण्यात आली आहे आरोपी हे परीक्षेला जाताना त्यांच्या कानात बारीक लिंबोळी आकाराचे ब्लूटूथ कानात घालत होते हे ब्लूटूथ कुणाच्याही लक्षात येत नव्हते ठराविक रंगांचा बनियान व शर्ट घालून खिशात ए टी एम कार्डसारखे डिवाईस ठेवत होते, होते। ज्यात एक सिम कार्ड बसवलेले होते ते ब्लूटूथशी जोडलेले होते तसेच कुणाच्या नजरेस पडणार नाही असा बारीक स्पाय कॅमेरा शर्टच्या बटनाला लावलेला होता परीक्षेचा पेपर हातात मिळाल्यावर या कॅमेरातून लगेच वेगवेगळ्या वेग सेटचे से पेपर स्कॅन करून ते ऑटोमॅटिक पद्धतीने परीक्षार्थ्यांच्या परीक्षा केंद्राबाहेर बसलेल्या आरोपीला ईमेलवर पाठवले जात होते त्यानंतर तो साथीदार वेगवेगळ्या वेग प्रश्नांची उत्तरे शोधून त्याची माहिती संबंधित परीक्षार्थ्यांना ब्लूटूथद्वारे देत होता त्यानंतर सदर परीक्षार्थी उत्तरपत्रिकेत योग्य उत्तरांना खुना करून आरोपी ओएमआर शीट फाडून टाकत होते